नमस्कार ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनो, ऊस उत्पादक शेतकरी महाराष्ट्र राज्य टीम एमएफसी या ग्रुप वर आपलं स्वागत आहे। आणि आज आपण जो विषय घेतोय तो रोप लागण का कांडी लागण, आणि कांडी लागण असेल करायची तर एक डोळा का दोन डोळा, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। बरेचसे आता ग्रुप वर साधक बाधक चर्चा होत असते, त्यामध्ये बरेच शेतकरी सांगतात की कांडी लागण करा, काही म्हणजे दोन डोळी लागण करा, काही म्हणतात की रोप लागण करा, तर ह्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत ह्या सगळ्या गोष्टींना आपण विचार करू। रोप लागणीचा विचार करता ज्या वेळेला आपण एखादं उद्दिष्ट ठेवून काम करतो ऊस शेतीमध्ये, बाबा मी 70 टन काढणार आहे, 90 काढणार आहे, 100 टन काढणार आहे, त्या त्या हंगामानुसार ज्या वेळेला आपण विचार करतो की माझा प्लॉट चांगला आला पाहिजे, तर रोप लागणीमध्ये एक गोष्ट आपल्याला साध्य करता येते की आपला जो प्लॉट आहे तो 100% गॅप रीड करता येतो। म्हणजे समजा माझी 4,500, 5,000, 5,500 आपण जे अंतर ठरवलंय त्या हिशोबानं जेवढी रोपं बसणार आहेत, तर तेवढी रोपं अगदी व्यवस्थित आळवणी फवारणी करून किंवा आणि काही व्यवस्थापनामध्ये दुरुस्ती करून आपण ते रोपं जगवण्याचा प्रयत्न करू शकतो। आणि रोप लागणी फार तर पडला तर गॅप अगदी 50-100 रोपांचा एकरी होतो, आणि तो 50-100 रोपांचा गॅप आपण जी नर्सरीत ट्रेमधनं रोपं आणली आहेत ती शिल्लक ठेवून म्हणा किंवा सरीत कडेला घालून, तीच रोपं सरीत कडेला घालून आपण तो गॅप भरून काढू शकतो। रोप लागणीचे फायदे असे आहेत की आपण जे अंतर निवडले, समजा मी 5 बाय 3 अंतर निवडले माझ्या रोप लागणी करता, तर मी 5 बाय 1.5 वर परफेक्ट मार्किंग करून अगदी व्यवस्थित लागण करू शकतो की जेणेकरून मला माझ्या ऊसाचं पुढील जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीनं करता येईल। म्हणजे उदाहरण जर बोलायचं झालं तर 5 बाय 1.5 आहे म्हणजे 7.5 स्क्वेअर फुटाला आपलं एक रोप बसवलं, अगदी चांगलं नियोजन करून दोन रोपाच्या मध्ये अंतर बांबूची बारकी छोटी काठी घेऊन किंवा असरीच्या कडेला मार्किंग करून कुठल्याही पद्धतीनं मार्किंग करून जर तुम्ही 1.5 फूट रोपातलं अंतर मेंटेन केलं तर 7.5 स्क्वेअर फुटाला एक रोप झालं। ही उदाहरणासाठी आपण धरावी 5.5, मग 4.5-2 असेल, 4.5-2 असेल, 5.5-3 असेल, 5.5-2 की अडसाले हंगामात 6.5, काही शेतकरी 6.2 करतायत, 7.5-7.5, तर त्या हिशोबानं जे आपण योग्य अंतर निवडलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला परफेक्ट आपली लागण जी सुरुवात आहे ती अगदी चांगल्या पद्धतीनं होऊ शकते। त्याचा फायदा कसा होतोय की मी समजा 5.5 ची लागण केली आणि 7.5 स्क्वेअर फुटाला एक रोप आहे, तर माझ रोजी मला माहित असते की माझ्या एका गड्ड्यामध्ये मला चांगले सशक्त 9-10 ऊस तयार करायचे, आणि त्यापैकी जर जगले चांगले त्यातले निवडून जर मला 7-8 ऊस मी चांगले जर त्या बेटामध्ये मेंटेन करू शकलो तर मला माझ्या 1 एकरमध्ये जवळपास 40-42 हजार ऊस माझे तयार होत आहेत। म्हणजे लागणीच्या पहिल्या 2-3 महिन्यापर्यंत म्हणजे 100 दिवसापर्यंत आपल्या प्लॉटमधली एकरी जी ऊसाची संख्या आहे ती आपण निश्चित करू शकतो, कारण मार्किंगवर लागण आहे, सरीतलं अंतर माहिती आहे आणि बेटात किती ऊस ठेवायचे आहेत ह्या हिशोबानं आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत। त्यामुळे आपण रोप लागणीची जी यशस्वी व्हायची जी पहिली पायरी आहे किंवा ऊसाची उद्दिष्ट ठेवून काम करतो आपण, त्यातलं जी पहिली पायरी आपली की आपल्याला जे प्लांट पॉप्युलेशन आणि ऊस संख्याचं पण नियंत्रण आपल्याला रोप लागणीमध्ये चांगल्या पद्धतीनं करता येतं। कारखान्याला गाळपायोग्य जे ऊस तयार करायचे तेवढेच 10% ऊस जास्त तयार करायचे त्यापेक्षा, आणि परत मग जरा विरणी वगैरे करून योग्य संख्या आपण ठेवायची, तर ह्या पद्धतीनं आपल्याला रोप लागणीमध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं नियोजन करता येते। रोप लागणीमध्ये एकच मायनस पॉइंट आहे की सुपरकेन नर्सरी जे करतात त्यांना पूर्ण आकाराची कांडी मिळते, पण ट्रेमधनं जी रोपं आपण आणतो त्या फक्त डोळा काढूनच लागणची रोपं तयार केली जातात, त्यामुळं रोप लागणीमध्ये सशक्त पहिल्या स्टेजमध्ये ऊस मिळवणं थोडं जिकरीचं असतं, त्यासाठी आपण आळणी आणि फवारण्या करत पण असतो। पण ह्यापेक्षा एक चांगला प्रकार असा आहे की आपण कांडी लागण जर करत असू तर एक डोळा कांडी लागण जर केली तर ती सुद्धा मार्किंगवर करायला काय हरकत नाही, अगदी त्याला ज्या रोप लागणीपेक्षा त्याला थोडंसं चांगलं नियोजन करायला लागते, सरीच्या कडेला मार्किंग करून
समजा मी 5-1.5 लागण धरली आहे, कांडी लागण केली आहे, करणार आहे आणि एक डोळा लागण करणार आहे, तर जिथं माझं मार्किंग आलंय तिथं माझा डोळा आला पाहिजे. आता कसं असते, निसर्ग नियमानुसार प्रत्येक गोष्ट आपल्या हातात असत नाही. कधी 4.5 इंचाचं कांड तुम्हाला मिळत तुमच्या उसात, कुठं 5-5.5. मग आपण त्याला काय आहे तर दोन कांड्यांमधलं अंतर हा विचार करण्यापेक्षा दोन डोळ्यातलं अंतर ह्याचा आपण विचार केला पाहिजे. एक डोळा कांडी लागणीमध्ये म्हणजे मी 1.5 फुटावर मार्किंग करून घेतले, तिथं आपला डोळा जो आलाय तो त्या मार्किंगच्या जागेवर आला पाहिजे. मग तरच आपण ती अगदी व्यवस्थित आपली लागण एक डोळा लागण होऊ शकेल. एक खात्रीपूर्वक आणि अभ्यासांती निश्चित सांगतो की रोप लागणीपेक्षा एक डोळा कांडी लागण जी व्यवस्थित मार्किंग करून केलेली, नियोजनपूर्वक केलेली जी लागण आहे ती तुम्हाला एक डोळा लागण ही रोप लागणीपेक्षा कधीही चांगली येईल, कधीही चांगली येईल, यात काय वाद नाही. आता कारण आपल्याला पूर्ण ती कांडी पूर्ण आपण जी काय 5-6 इंचाची कांडी आहे ती पूर्ण कांडी घेतलेली असते, तिचा जो रस आहे त्याच्यातलं जे सुक्रोज आहे त्याच्या जीवावर आपल्याला घेता चांगला ठोसर मिळतो, पूर्ण कांडीमधला रस मिळतो आणि त्या हिशोबावर जे पहिल्या जेटेची ताकद आणि त्याच्या पुटियांची ताकद आपल्याला मिळायला लागते. मग आपल्याला एक डोळा कांडी लागण जी आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन देऊ शकते. फक्त एक ह्याच्यात आहे की ज्या शेतकऱ्यांनी ह्याच्या आधी कधी कांडी लागण एक डोळा केलेली नाही त्यांना मात्र थोडस त्रास होण्याची शक्यता असते, की गॅप थोडासा जास्त पडण्याची शक्यता असते. काय पाहिजे पलीकडे आहे तर गॅप पडण्याची शक्यता असते, त्यामुळं एकराला सर्व अरे तर जरा नेट प्रॉब्लेममुळे जरा इंटर कनेक्शन लॉस झाला होता तर समजून घेऊ. तर जे कांडी लागण एक डोळा करणार आहे ते असू दे, दोन्ही असत ते जे शेतकरी एक डोळा कांडी लागण करणार आहे त्यांना थोडं गॅप वगैरे पडण्याची पहिल्यांदा शक्यता असते, त्यामुळे एक डोळा कांडी लागण करताना काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात घ्या की एक ठराविक चार सऱ्या सोडून तुम्ही एक 100-150 जर एक डोळा कांडी तुम्ही घालून ठेवली तर तुम्हाला त्याच वयाचं त्याच रानातलं त्याच मातीतलं रोप तुम्हाला एक डोळा कांडी लागण करताना उपयोग होईल. एक डोळा लागण करताना सर्वसाधारणतः सीझननुसार 500-1000 कांडी एक डोळ्याच्या तुम्हाला घालून कडेला ठेवायला लागतील, की ज्या तुम्हाला गॅप भरून काढायला मदत होतील. गॅप हा तुमच्या रोप लागण असू दे किंवा कांडी लागण असू दे, रोप लागणीतला तुम्ही 15 दिवसाच्या दरम्यान गॅप भरून काढू शकता, 12-15 दिवसात तुम्हाला त्या रोपाबद्दल लक्षात येते. पण कांडी लागणीचा जो गॅप आहे तो तुम्ही 25-30 दिवसाच्या आत जर भरून काढला तर तुम्हाला परत ती रोपं तुम्हाला जी आपण साईडला सरीच्या पोटात जी रोपं करून ठेवलेली आहे ती तुम्हाला उपयोगाला येतील आणि त्याचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग करता येईल. एकदा जर शेजारच्या कांडीचा रोडझोन डेव्हलप झाला तर ते शेजारी आपण नवीन रोप लावले किंवा कांडी लावली तर त्याला आपल्या बरोबरीनं ते वाढू देत नाही, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत गॅप फिलिंग हे 25-30 दिवसाच्या दरम्यान करून घ्यावं. बियाणं पद्धतीचा खर्चाचा विचार करायला गेला तर रोप लागलेला सर्वसाधारणतः 2-2.5 रुपये आपल्याला खर्च येतो. 5000 रोप जर विचार केले तर 12-13 हजार रुपयापर्यंत आपल्याला एकरी खर्च येतो. एक डोळा कांडी लागणीचा जर विचार करायला गेला तर एक डोळा कांडी लागण सर्वसाधारणतः बियाणाच्या प्रतिनुसार 800 किलो ते 1 टनामध्ये आपली 1 एकरची लागण आपली पूर्ण होऊ शकते. एकराला सर्वसाधारणतः 1 टनामध्ये 7-7.5 हजार डोळे निघत आहेत आणि ते सर्व तुमच्या म्हणजे लागण आणि गॅप फिलिंग सहित तुम्हाला तेवढे उपयोगाला होऊ शकते. तर निश्चित पैशाची बचत एक डोळा कांडी लागणीत होते, तेच पैसे तुम्ही ह्याच्या पद्धतीत म्हणजे खत व्यवस्थापनासाठी वापरू शकता. एक डोळा लागण बिंदास करा. रोप लागणीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तण नियंत्रण थोडं जड जाते, कोवळी रोप असतात शॉक बसतोय, पण कांडी लागणीमध्ये आपण जी उगवणीपूर्वीची तणनाशकं मारतो त्यामुळं आपल्याला थोडस दीर्घकालीन तण नियंत्रण मिळते, थोडी फार खर्चात सुद्धा आपल्याला बचत होते, त्यामुळे एक डोळा कांडी लागण ही निश्चित कायम आपल्याला फायद्याची राहील. आता दोन डोळा कांडी लागण करायची का नाही या संदर्भात थोडंसं बोललं पाहिजे.
माझं एक वैयक्तिक असं मत आहे की जमीन थोडीशी हलकी असेल तिथं तुम्हाला फुटवा तर लवकर होताना दिसतोय, पण जगणारा फुटवा फार कमी दिसतोय. त्या रानात तुम्ही दोन डोळा लागण करायला हरकत नाही. काही विशिष्ट जाती संदर्भात पण बोलायला पाहिजे. समजा आता सीझन नाही 10001 चा 8005 चा काही शेतकरी लावतायत, ते अतिशय चुकीचा विषय आहे. 10001 ही व्हरायटी तुम्हाला सर्वसाधारणतः 15-8 च्या पुढं आणि सप्टेंबर आणि फार तर फार ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला लावल्यास चांगलं उत्पादन देईल. त्याच्यावर आपण परत सेपरेटली बोलू. पण समजा 8005 आणि 10001 सारख्या ज्या व्हरायटी आहेत तिथं तुम्हाला फुटव्यांची संख्या मिळताना थोडीशी कमी मिळते, आणि तिथं तुम्हाला दोन डोळा लागण जमिनीत करायची असेल तर त्या पद्धतीनं करू शकता. तिथं सुद्धा तुम्हाला बरेच शेतकरी तुमच्या शेजारी तुमच्या रानाच्या म्हणजे बाजूला जाता येतात, रस्त्यावर दिसतील की अगदी दोन डोळा टिपरं, तीन डोळा टिपरं, कधी कधी अखंड ऊस दाबल्यासारखं शरीर केलेलं असते. तर तसं न करता दोन डोळ्याच्या टिपरीमध्ये सर्वसाधारणतः 1.25 फुटाचं अंतर ठेवलं तर आपल्याला जी एकराचे गरजेनुसार जेवढी संख्या आपल्याला पाहिजे आहे ती संख्या मिळू शकते. त्यामुळे दोन डोळा लागण करायला काय हरकत नाही, पण अगदी आपण ज्या वेळेला टार्गेट ठेवून काम करतो मला एवढं उद्दिष्ट साधायचं आहे, उत्पादन साधायचं आहे, तर मला उत्पादन मिळवताना जे काम करायला लागतं तिथं तुम्हाला एक डोळा आणि काढी लागण किंवा रोप लागण ह्या दोन गोष्टी चांगल्या फायद्याच्या ठरतील. दुसरी एक दोन डोळा टेकरी लागण किंवा काढी लागणीमध्ये अडचण येणारी गोष्ट अशी आहे की एकरी ऊसाची जी संख्या आहे ती आपल्याला प्रति बेटानुसार ठरवता येत नाही. प्रति म्हणजे माझे एक डोळा रोप लागण आहे, काढी लागण आहे, मी मला तिथं वाटते की मला एका डोळ्याला 7 ते 8 फुटवे पाहिजेत, पण इथं उगवण क्षमता कमी जास्त असते. कुठं दोन डोळे उगवत आहेत, कुठं एक डोळा उगवतोय, मग जिथं दोन डोळे उगवले तिथं 12-15 फुटवे झालेत, कुठं एक डोळा उगवलाय तिथं 6-7 फुटवे झालेत, असं जो गॅप पडलेला असं त्या प्लॉटमध्ये व्हेरिफिकेशन बरंच झालेलं असते दोन डोळा प्लॉटमध्ये. म्हणजे एक समानता नसल्यामुळं आपण तिथं जी ऊसाची एकरी संख्या जी मला जेवढी जगू शकते जी सर्वसाधारणतः 43,000 नाहीच जगत एकरी, तरी पण 40,000 किन विचार करायला गेलो तर तेवढी ऊस संख्या जगवण्यासाठी मला फार दोन डोळा काढी लागण्यामध्ये प्रयत्न करायला लागतोय. मग तिथं संख्या नियंत्रण करताना एक गोष्ट करावी लागते की सर्वसाधारणतः 80-85 दिवस 90 दिवसाच्या दरम्यान प्लॉटनुसार तुमच्या मेंटेनन्सनुसार समजा 5 फुटाची सगळी आहे तर 10 फुटात सर्वसाधारणतः 50-55 चांगली ऊस सापडली, 60च्या दरम्यान चांगली ऊस सापडली, सशक्त ऊस सापडली की तुम्ही बैलाच्या नांगराच्या सहाय्यानं ऊस थोडासा चिमटून घेतला की नवीन येणारे फुटवे त्या वेळेला बंद होतील, पण मग जे ऊस उभा आहे तो तुम्हाला उभा व्हर्टिकली वाढताना दिसत. म्हणजे त्याचं नियोजन असं एका बेटावर न करता त्या सरीच्या अंतरावर म्हणजे 50 स्क्वेअर फुटाला 50-55, 100 स्क्वेअर फुटाला 110-120 ऊस या पद्धतीनं ते तुम्हाला नियोजन करायला लागेल. त्यातही किती जरी तुम्ही प्रयत्न केला तर असं होऊ शकतं की ह्या 10 फुटात मला 50-55 ऊस मिळाले तर पुढच्या 10 फुटात मला 70-80 संख्या ऊस मिळाली. त्यामुळे थोडस उत्पादन जे आपण उद्दिष्ट ठेवून करतो काम त्याला आपल्याला निश्चित ह्या गोष्टी जड जात आहेत. त्यामुळे शक्यतो शेतकरी बंधूंना माझं असं म्हणणं राहील की काढी लागण करत असेल तर तुम्ही ह्या वर्षी एखादा एकर दोन एकर न एक डोळा काढी लागणीला सुरुवात करा, रोप लागणीला घेऊ नका. पण दोन डोळा टिपरी लागण करता एक वेळ दोन डोळा केली तरी चालेल, पण ती 3 डोळा 4 डोळा अंदाजपंचे कुठेही असं काय करू नका. पण समजा तुमची 3 एकर लागण आहे आणि त्यात तुम्ही 2 एकर 2 डोळा केली तर ह्या वर्षी 1 एकर का होईना तुम्ही एक डोळा कांडी लागण करून बघा, तुम्हाला निश्चित त्यातले फरक समजत जातील. जसं जसं तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास येईल त्या पद्धतीने मग तुम्ही ते पुढे वाटचाल करू शकाल. फक्त गॅप फिलिंगसाठी एक डोळा कांडीची सोय करून ठेवा, काही अडचण येणार नाही. खत व्यवस्थापना संदर्भात त्याच्यानंतर ह्या संदर्भ खत व्यवस्थापन तसंच इतर आंतर मशागती आणि काही ऊसासंदर्भातले जे काही प्रश्न असतील त्यात काय मदत लागली तर निश्चित सांगा. माझे नंबर आहेत, 2 नंबर देतोय मी तुम्हाला. एअरटेलचा थोडासा प्रॉब्लेम होतोय मधनं, 94-230-37-218 आणि 90-75-13-23-14.
हे आपलं गोगन्ना किट आहे, ह्याच्यामध्ये ही पहिली आळवणी आहे, ही दुसरी, ही तिसरी, सॉरी हे पहिला स्प्रे आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा स्प्रे आहे, त्याच्यानंतर ही पहिली आळवणी आहे, दुसरी आळवणी आहे, तिसरी आहे, वापरण्याला सिम्पल आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे. ज्या शेतकऱ्यांनी मार्च मध्ये, कालच मी एक व्हिडिओ टाकला होता गोगन्ना या आयडीवर, तुम्ही तो बघू शकता. ज्या शेतकऱ्यांनी मार्च मध्ये वापरलं होतं किंवा ज्या शेतकऱ्यांनी या जून मध्ये वापरायला चालू केलं होतं त्या शेतकऱ्यांचे आता रिझल्ट चांगल्या पद्धतीने यायला लागलेत, फीडबॅक यायला लागलेत, फोन यायला लागलेत. तर आपण एक सव्वा वर्ष ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करून, ट्रायल करून, वेगवेगळे फॉर्म्युलेशन करून बऱ्याच विचारांती हे किट लॉन्च केले, त्याचा तुम्हाला निश्चित बेनिफिट होईल. जो काय तुम्हाला किटचा बेनिफिट मिळणार आहे, जी उत्पादनात वाढ मिळणार आहे, किंवा मग तुम्ही खतं थोडीशी कमी करून खर्चातही बचत करू शकाल, उत्पादन तेच ठेवायचं असेल तर मग ह्या पद्धतीनं जर तुम्हाला ह्या किटविषयी जी काय माहिती पाहिजे असेल, त्यातली कंटेंट विषयी माहिती पाहिजे असेल, तर या वरील दोन्हीपैकी एका नंबरला मिस कॉल द्या. हे आपलं गन्ना सरपंच प्रॉडक्ट आहे, जे आपण 90-100 दिवसानंतर म्हणजे भरणी योग्य उसाला आपण सांगतो मारायला. एकरमध्ये 3 स्प्रे होतात. एक जे किट आहे ह्याची 2750 रुपये तुमच्या गावच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला 3 ते 5 दिवसात डिलिव्हरी मिळते. आणि हे गो गन्ना गन्ना सरपंची ही जी बॉटल आहे, ही गन्ना सरपंची जी बॉटल आहे ती 1250 रुपये प्रति लिटर आहे. त्यामध्ये 3 स्प्रे आरामात 1-1 करता होऊन जातील, म्हणजे 100 दिवस, 120-140 या दिवसापर्यंत. तर ह्या संदर्भात माहिती लागली किंवा उसा संदर्भात माहिती लागली तर मला निश्चित मला व्हॉट्सअपवर कळा. जो फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावर हे पोस्ट करताना अगदी तुम्ही मागील काय खत व्यवस्थापन केलं होतं, त्याच्यानंतर आता उसाची काय स्टेज आहे ह्यानुसार फोटो टाका, मग तुमच्या अडचणी टाका. काही वेळेला प्रश्न एका वाक्यात असतात पण उत्तर एका वाक्यात देता येत नाही, त्यामुळे थोडीशी अडचण जाते. प्रश्न विचारताना पूर्ण म्हणजे डिटेल प्रश्न विचारा की त्याचं तुम्हाला सविस्तर उत्तर देता येईल. काय अडचण आला तर मला अडचण आली तरच मला वैयक्तिक संपर्क साधा. धन्यवाद. उद्याच्या विषयात, उद्या किंवा ह्या 2-4 दिवसात लाईव्ह येताना खत व्यवस्थापन नावाचे मुद्दे बरेच घेऊ आपण या ह्याच्यामध्ये, आणि दर आठवड्याला 1-2 लाईव्ह निश्चित देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.